नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार तारखेपासून इस्रायल आणि जर्मनीच्या दौऱ्यावर इस्रायलबरोबर होणार महत्वाचे संरक्षण करार जर्मनीच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेलाही पंतप्रधानांची उपस्थिती जीएसटीमुळे सकल देशांतर्गत उत्पादन वाढून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशा ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य निर्माते मधुकर तोरडमल कालवश उद्या मुंबईत अंत्यसंस्कार भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या चौथ्या मर्यादित षटकांचा सा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर पंच्याण्णव धावांनी विजय नमस्कार सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार जुलैला इस्रायल दौऱ्यावर जात आहेत इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान यादरम्यान अनेक महत्वपूर्ण संरक्षणविषयक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे इस्रायल भेटीनंतर पंतप्रधान जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथं होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहतील या परिषदेत दहशतवादाला आळा तसंच आर्थिक सुधारणा या विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची अपेक्षा आहे खुला आणि मुक्त व्यापार हवामान बदल शाश्वत विकास तसंच महिला आणि युवक रोजगार याबाबतही चर्चा अपेक्षित आहे या बैठकीत पंतप्रधान मोदी पॅरिस हवामान बदल कराराप्रती भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याचीही शक्यता आहे दरम्यान पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीमुळे भारतातल्या ज्यू धर्मियांना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळेल अशी आशा वाटू लागली आज मी भारतात सुमारे सहा हजार ज्यू धर्मीय राहतात पश्चिम बंगाल महाराष्ट्र केरळ गुजरात आणि नवी दिल्ली अशा ठिकाणी ते विखुरले आहेत भारतात सुमारे दोन हजार वर्षापासून जू धर्मियांचं वास्तव्य आहे आम्हाला या देशात कधीही भेदभावाचा सामना करावा लागला नाही पण अल्पसंख्य दर्जा मिळाला तर आमच्याकरता ती चांगली गोष्ट असेल असं दिल्लीचे जू धर्मगुरु एझिकल मर्केल यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून गेल्या तीन वर्षात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अत्यंत सहकार्यानं आणि सौहार्दानं काम केलं असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अ स्टेट्समन या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते गेल्या तीन वर्षात आमच्यात काही मतभेदांचे प्रसंग आले पण वैयक्तिक कटुता कधी आली नाही आणि सरकारचं कामही थांबलं नाही असं ते म्हणाले राष्ट्रपतींनी मला कायमच पित्याप्रमाणे मार्गदर्शन केलं असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी बोलताना काढले मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा काळ हा केवळ शिष्टाचाराचा भाग नसून त्यांच्या उज्ज्वल कर्तृत्वाचा काळ आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले देशात लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि कर प्रणालीमुळे एक देश एक कर पद्धती लागू होत असून यामुळे विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त क्लिआज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते मानव विकास निर्देशांक वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल आणि वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी मदत होईल असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाने यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते वस्तू आणि सेवा कराचा सर्वांनाच लाभ होणार असल्याचं मेघवाल यांनी यावेळी सांगितलं सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी गाव पातळीवरच्या विविध कार्यकारी सोसायट्यांना राज्य शिखर सभासद करून घेण्यात येणार सोसायट्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार राज्याचे सहकार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात सांगितलं राज्य सहकारी शिखर बँकेच्या सोलापूर शाखेचं उद्घाटन करताना ते बोलत होते राज्यातल्या विविध संस्था कारखाने सूतगिरण्यांना राज्य शिखर बँक आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करतं प्रत्येक गावात सोसायटीच्या माध्यमातून कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग तयार होईल यासाठीही राज्य शिखर बँक मदत करणार आहे शेती आणि पूरक व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होणार असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले देशात एक जुलैपासून जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला सर्व स्तरातून जीएसटीचं स्वागत करण्यात आहे राज्यातल्या काही नागरिक किरकोळ व्यापारी आणि उद्योजकांनी या करा संदर्भात व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया जीएसटी जी जातो असं वाटतं माहिती पडते का जीएसटी टॅक्स लागलाय आणि याच्या अगोदर माहिती पण पडत नव्हतं का जका कोण जकाताचा टॅक्स लावायचा कोण इतर टॅक्स लावायचा वॅट लावायचा सर्व्हिस टॅक्स लावायचा हे आम्हाला माहिती पण पडत नव्हतं पण आता तर आहे का आता एकच टॅक्स आहे आणि सामान्य माणसाला माहिती आहे आता ही वस्तू घेतली या वस्तू एवढाच टॅक्स आहे लगेच समजून येते ब्रँडेड याच्यावरच जे जसे तूप झालं पनीर झालं हे ब्रँडेड पॅकिंग मध्ये जे पनीर येते तूप येते लोणी येते जीएसटी लागू है जी सरकार ने जीएसटी लागू के लिए एका प्रकार एक प्रकार खूब चांगला है एक एक देश एक कर हा जो उपक्रम रा सरकार ने हा अतिशय योग्य है तो जीएसटी आने के बाद टैक्स की चोरी बहुत मुश्किल है जिस हिसाब से इन्होंने स्लैब रखे हैं जीएसटी के तो स्लैब बहुत ज्यादा है इतने ऊंचे स्लैब नहीं रहना चाहिए था जो स्लैब जिन्होंने जीए जीए रखे हैं वो हिसाब से गवर्नमेंट को बहुत बड़ा रेवेन्यू मिलने वाला है आज जो गवर्नमेंट के पास रेवेन्यू है उसके कंपैरिजन में गवर्नमेंट की इनकम बहुत बढ़ जाएगी अच्छा। फिर गवर्नमेंट हो तो स्टेट गवर्नमेंट्स को ज्यादा दे सकेगी वेलफेयर एक्टिविटीज में ज्यादा खर्च कर सकेगी केंद्र सरकार तो हाँ तो ने जो हा कायदा चालू के अतिशय चांगला है ज्यादा थोड़ा समझना व्यापार लगे पतिशय चांगला कायदा जे मैन्युफैक्चर है जे होलसेलर लिकना है त्यांना कराचा सेटअप मिळेल टॅक्सचा सेटअप मिळेल आणखीन जे मोठे विक्रेते आहे जे होलसेलर देणार करा त्यांनाही कर सेटअप मिळणार आहे आणखीन जे रिटेलर आहे ते ते नफा घेऊन ते लावून आपली टॅक्स लावूनही ग्राहकाला देणार आहे म्हणजे इनडायरेक्टली तो जो ओझा आहे तो एक सामान्य माणसावर एक कस्टमरवर पडणार आहे या जीएसटी मुळे लोकांना थोडा त्रास होणार आहे ही गोष्ट नक्की आहे पण त्याची थोडी सवय होईपर्यंत आपण ते समजून घेतलं पाहिजे सुरुवातीला त्यांनी घाईनी लावला आहे हेही मान्य करतो आम्ही पण सोपा आणि सरळ टॅक्स होणार आहे पण त्याला थोडे आपल्याला अभ्यास करायला वेळ लागणार आहे जीएसटीचे कायदे जे बनवले गेलेत आता किंवा जे दर ठरवले गेलेले त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अजूनही व्यापारी किंवा उद्योजकाच्या मागण्या आहेत ते तांदूळ म्हणला की कोणताही तांदूळ असो तो एकच अन्नधान्य म्हणलं की कोणताही अन्नधान्य असो डाळी असो हे एकच आणि त्याला ब्रँडेड अनब्रँडेड रजिस्टर ब्रँडेड असा काही फरक न करता त्याच्यावर एकच दराने कर आकारणी केली असती तर ते पुढे जाऊन आणि जे कर विषयक तंटे निर्माण होतात ते निर्माण झाले नसते अनेक अठरा वेगवेगळ्या प्रकारचे कर असलेले या ठिकाणी व्यापारी अत्यंत त्रास होत असताना आता जीएसटीच्या माध्यमातून फक्त आता एकच कर या ठिकाणी भरावा लागणार एक देश एक टॅक्स ही संकल्पना फार चांगली आहे ਅਨੀ ਫਾਰ ਚੰਗਲੇ शेतकरी कर्जमाफीच्या राज्य सरकारच्या निकषावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका आहे कर्जमाफीसाठी दीड लाखांचा निकष जाचक असून ही कर्जमाफी नव्हे तर कर्जवसुली अभियान असल्याची टीका त्यांनी केली त्या सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत या संदर्भात यासंदर्भात जागृती करण्यासाठी दहा जुलैपासून राज्यभरात मेळावे आयोजित करण्यात आले आहेत नाशिकमधून याची सुरुवात होऊन तेवीस जुलैला पुण्यात याचा समारोप होईल त्याचवेळी आंदोलनाची पुढची दिशाही ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली देशात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीवरही त्यांनी यावेळी टीका केली शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे तात्पुरती आहे अशी टीका प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी कल् जोपर्यंत शेतमालाला हमीभाव मिळत नाही आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू होत नाहीत तोपर्यंत राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण लढत राहू असं म्हणाले सोलापुरात माढा तालुक्यातल्या तांदूळवाडी इथं प्रहार सामाजिक अपंग संघटना ते उद्घाटनप्रसंगी होते शेतकऱ्यांप्रमाणेच कष्टकरी कामगार शेतमजूर आणि अपंगांचंही कर्ज माफ ववं अशी मागणी कडू यांनी यावेळी केली नऊ जुलैला होणाऱ्या सुकाणू समितीच्या बैठकीपूर्वी राज्यभरातल्या शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि लेखक अशा बहुढंगी भूमिका मधुकर तोरडमल यांचं आज मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं चौऱ्याऐंशी होते गेले काही दिवस मूत्रपिंडाच्या व्याधीनं त्रस्त असलेल्या तोरडमलांची मृत्यूशी सुरू असलेले झुंज आज अखेर संपुष्टात आली उद्या दुपारी त्यांचा मृतदेह माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात अंत्यदर्शनासाठी आणण्यात उद्या जुहू स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आपल्या अभिनयानं आणि खर्जातल्या आवाजानं तोरडमलांनी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीही गाजवली तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकानं त्यांना खऱ्या अर्थानं नाव मिळवून दिलं सिंहासन आणि बाळा गाऊ कशी अंगाई यासारख्या चित्रपटातूनही त्यांनी आपल्या सकस अभिनयाची सुणूक दाखवली दरम्यान तोरडमल यांच्या निधनानं नाट्य आणि चित्रपटसृष्टीतलं अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही तोरडमल यांना श्रद्धांजली वाहिली आहे ज्येष्ठ नाट्य लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं बहुआयामी नाट्यकर्मी तोरणमल यांच्या निधनानं मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी त्यांच्यासोबत रंगमंचावर आणि पडद्यावर सहकलाकार म्हणून अभिनय केलेले रमेश भाटकर यांच्याशी दूरध्वनीवरून आपण संवाद साधूया नमस्कार भाटकर सर आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत ज्येष्ठ व्यक्तिमत्व मधुकर तोरणमल यांचं आज निधन झालं तुम्ही अनेक चित्रपट आणि नाटकातून त्यांच्याबरोबर भूमिका केल्यात शेवटपर्यंत तुम्ही त्यांना भेटत राहिलात त्यांच्या आठवणी जागवताना आपण आज आज काय म्हणजे वाईटच बातमी आली म्हणजे मी आजच त्यांना भेटून आलो होतो सकाळी मी गेलो होतो अकरा वाजता मामाना भेटायला मधुकर तोरणमल आणि म्हणजे ते कळत नव्हतं म्हणजे ते होते आणि श्वास चालू होता त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी मी गप्पा मारल्या त्यांच्याबद्दल काय काय बोलत होतो आम्ही आणि नंतर आता मला मग कळलं की ते गेले म्हणजे आजच त्यांचा शेवटचा दिवस होता मी त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत मामांच्या बरोबर मला ती संधी मिळाली मी त्यांच्याबरोबर दोन नाटकं केली होती किनारा आणि बिजांपूर नावाचा आणि सिनेमा पण केला होता राणांगण नावाचा ना त्याच्यात ते त्यांनी विलनच काम केलं होतं आणि मी नायकाचं काम केलं होतं आणि त्याने फारच सुंदर विलन केलं होतं त्यातला मी त्यांच्यावर दूरदर्शनवर सुद्धा काम केलंय सिरियलमध्ये मामा खूप म्हणजे स्वभावाने खूप चांगले होते म्हणजे लोकांना ते खूप कडक वगैरे वाटायचे असतील कडक कदाचित काही ठिकाणी त्यांना पाहिलंही मी खूप कडक असलेलं पण माझ्या बाबतीत मात्र त्यांचा अनुभव खूप चांगला होता माझ्याशी म्हणजे माझ्यावरती कधी चिडले नव्हते आमचं त्यांचं म्हणजे फार चांगलंच जोडायचं त्यांचं माझं मामांचं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या चतुरस्त्र कामगिरीच्या बळावर त्यांनी अमिट असा ठसा उमटवलेला होता त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल अतिशय हुशार होते वाचन त्यांचं दांडगवत इंग्लिशवरचा अभ्यास गाडा होता नाटकावरचा अभ्यास गाडा अभ्यास होता त्यांचा शेक्सपिअर कोळून प्यायले होते ते आणि म्हणून त्यांच्यावर काम करताना वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळायच्या नाटकाच्या संदर्भातल्या कारण ते आले होते ते राज्य स्पर्धेमधूनच आलेले होते तिथे त्यांची जी आधी नाटकं राजली होती भवरा किंवा काळेबेट लालबद्दी आणि एक स्वतःचा एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला होता एवढं करून ते नगरवरून इथे आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलं होतं मामांनी त्यांनी काही म्हणजे सोडलाच नाही कुठला विषय कॉमेडी होत तुम्ही थ्रेलर म्हणा तुम्ही कौटुंबिक जिवाळायचं असेल ते म्हणा असं प्रत्येक विषयाला त्यांनी स्पर्श केला होता म्हणजे मी त्यांच्या लिहिलेल्या नाटकात सुद्धा काम केलं आणि मी त्यांनी डिरेक्ट केलेल्या नाटकात सुद्धा काम केलंय तोरणमान यांच्या निधनानं सांस्कृतिक चळवळीचं मोठं नुकसान झालं त्या संदर्भात तुमचा अनुभव हो काय तुमचा स्वतःचाही अनुभव हो काय मला असं वाटतं की म्हणजे खूप माझं तरी नुकसान झालं कारण नाटक जरी नंतर काम नाही केलं तरी त्यांच्याशी गप्पा मारायला मजा यायच्या ते कधी कुठलं नाटक लिहिलं तर मला आणि माझ्या बायकोला पण त्यांनी बोलवलं होतं एकदा की म्हणे ये तिला पण ते मला ऐकवायचं नाटक आणि मग तिची प्रतिक्रिया विचारायची आता सगळ्यांकडून ते ऐकायचे म्हणजे मामा खूप इट वॉज अ ग्रेट त्यांच्यावर काम करताना खूप आनंद मिळाला मला त्यांच्या म्हणजे मामी पण आहेत आता त्या पण आता थकल्या आहेत मामी पण त्यांचं सगळं कुटुंब छान आहे मामाने सगळ्यांशी चांगले म्हणजे संबंध ठेवले होते इतर नशी आणि ते घरात जरी आता असले तरी सगळे त्यांना तिकडे भेटायला जात होते त्यांनी लिहिलेले नाटकं तर राजारामारच आहेत ती कायम चालूच राहणार आहेत पण मामा नसल्याचं एक दुःख होतं कारण अतिशय जिंदा दिल्याचे मामा होते फ्रेश असायचे कायम कायम काहीतरी विनोद करायचे आणि नवीन नवीन पिढीशी गप्पा मारायचे आता त्यांचं एक अजून एक जाणी अनुवाद केला होता विजय केंकरेंनी त्यांच्याकडे अनुवादाला नाटक दिलं होतं म्हणजे वाचायला दिलं होतं त्याने लगेच अनुवाद करून पण टाकला होता ते आम्हाला करायची इच्छा होती पण ते काय होऊ शकलं नाही त्यांची इच्छा खूप होती माझ्या हो, म्हणजे त्यांचं एक जे नाटक होतं काळेभेट लाल बत्ती मला म्हणाल ते तू कर आणि मी दामूला म्हणजे दामू केंकर मी सांगतो डिरेक्ट करायला तू ते करशील तेही तेव्हा काय होऊ शकलं नाही पण आम्ही पुण्यामध्ये मी एकदा ते विभा देशपांडे आणि दामू केंकरे या दोन तिघांना मी चांगल्या तर म्हणजे तीन चार दिवस चांगलं फिरवलं होतं पुण्यामध्ये मी सकाळी दे। त्यातलं मला फोन यायचा काय या रमेश काय कुठे घेऊन जातोच का मग मी जायचं आणि त्या तिघांनाही फिरवलं आज तिघेही हयात नाही आहेत फार वाईट वाटतं मला वाईट तोरणमाल यांच्या काही आठवणी आपण जागवल्यात त्याबद्दल धन्यवाद आणि आता क्रिकेटची बातमी अँटिग्वा इथं भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा सा चौथा एक दिवसीय सामना सुरु आहे वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला एव्हिन लेव्हिस आणि केल होप या दोघांनी प्रत्येकी पस्तीस धावा केल्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या आठ बाद एकशे धावा झाल्या होत्या आणि आता महिला क्रिकेटची बातमी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या आजच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर पंच्याण्णव धावांनी विजय मिळवला भारताच्या पूनम राऊतनं सर्वाधिक सत्तेचाळीस धावा आणि दीप्ती शर्माच्या अठ्ठावीस धावा विजयासाठी मोलाच्या ठरल्या भारतीय संघानं नऊ बाद एकशे एकोणसत्तर धावा केल्या भारतानं पाकिस्तानसमोर एकशे सत्तर धावांचं आव्हान ठेवलं असताना पाकिस्तानचा खेळ केवळ चौऱ्याहत्तर धावातच आटोपला भारताच्या एकता बिशन सर्वाधिक पाच खेळाडू बाद केले आणि आता पावसाची बातमी आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे आठ जिल्ह्यातल्या हजारो लोकांना पुराचा फटका बसला आहे आसाममध्ये जलमय झालेल्या करीमगंज आणि विश्वनाथ जिल्ह्यात मदत आणि पुनर्वसन कार्य जोमानं सुरू आहे अनेक गावांचा संपर्कही तुटला हिमाचल प्रदेशमध्येही मुसळधार पाऊस होत असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालंय तसंच काही गावांचा संपर्क का तुटला राज्यात ठाणे जिल्ह्यात संध्याकाळपासून पावसानं जोर धरलाय पालघर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय विक्रमगड तालुक्यातल्या तांब नदीच्या पुरात बुडणाऱ्या युवकाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलंय मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यानं वसई खाडी पूल ते चिंचोटी फाटा दरम्यान वाहतूक कोंडी झाली येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार तारखेपासून इस्रायल आणि जर्मनीच्या दौऱ्यावर इस्रायलबरोबर होणार महत्वाचे संरक्षण करार जर्मनीच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेलाही पंतप्रधानांची उपस्थिती जीएसटीमुळे सकल देशांतर्गत उत्पादन वाढून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशा ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य निर्माते मधुकर तोरडमल कालवश उद्या मुंबईत अंत्यसंस्कार भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या चौथ्या मर्यादित षटकांचा सा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर पंच्याण्णव धावांनी विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार